कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. मुदखेड शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी. मुदखेड शहरातील नांदेड रोडवरील असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक या ठिकाणी दिनांक 23 जानेवारी रोजी शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख संजय कुरे, शहर प्रमुख सचिन माने, गोविंद शिंदे तसेच नांदेड जिल्हा भाजपा महामंत्री प्रवीण गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष पप्पू सोनटक्के, माजी शहराध्यक्ष मुन्ना चांडक, पंजाबराव मंगल, कानोबा बिस्मिल्ले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश शेट्टे, प्रकाश सूर्यवंशी, गजानन कंबळे, संजय चव्हाण, बाळू पांचाळ, संतोष सावंत यांच्यासह शिवसेना भाजपा युतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. हिंदुदत्त सर सेनापती, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने साहेबाची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत. आज आम्ही अत्यंत उत्साहामध्ये आहोत की बाळासाहेबाचं काल स्वप्न पूर्ण झालं. ज्या वेळेची आम्ही प्रतीक्षेने वाट पाहत होतो, अखंड महादेश, ते आज नरेंद्रभाई मोदीने बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केलं. अयोध्यामध्ये राम विराजमान झाले. एवढं बोलून मी माझे 200 प्रसंग. वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्राचे नवे तर संपूर्ण देशाचे ज्यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी मिळालेली आहे, जनतेच्या आशा आकांक्षाचे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त सबंध देशवासियांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. मित्रो, बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे, प्रथम राम मंदिर, त्यानंतर शिवसेना, काय योगायोग आहे. काल संबंध जगाने बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतील राम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने अनुभवला, नवे साजरा केला. मित्रो, काल त्या रामाचा उत्सव आणि आज बाळासाहेबांच्या जयंतीचा उत्सव. मित्रो, हा नैसर्गिक योगायोग या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा नैसर्गिक योगायोग त्यांच्याच नशिबी असतो ज्यांचं कार्य या जगाला प्रेरणादायी असत. ज्यावेळी आतंकवादाच्या निखाऱ्यामध्ये मराठी माणूस जळत होता, मराठी माणसाच्या मनाचं स्मशान होत होत, त्या स्मशानाला या ठिकाणी नवा अंकुर देऊन एक मराठा समाज, मराठी मनाचा अंकुर या बाळासाहेबाच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये फुलला. आणि त्या अंकुराचा वटवृक्ष म्हणजे
आज या देशामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्या सरकारचा विस्तार म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचा विस्तार आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही दोस्तो. मित्र बाळासाहेब असं म्हणायचे की ज्या दिवशी शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्या दिवशी शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकेन. किती आत्मविश्वास आणि किती विचारांमधली ताकद त्या बाळासाहेबांमध्ये होते. परंतु आज राज्यातलं चित्र तर पाहिलं, ज्या बाळासाहेबांच्या पोटी जन्म घेऊन बाळासाहेबांच्या विचारांची या ठिकाणी पायमल्ली करणारी ताकद वर डोकं करू पाहत आहे. तेव्हा मित्र या जयंतीच्या अनुषंगानं बाळासाहेबांच्या विरोधामधली जे कोणी काम करतील, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधामध्ये जे कोणी कृत्य करतील, त्या कृत्याला या ठिकाणी मातीत गाळणं हीच या ठिकाणी जयंतीच्या माध्यमानं बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंना या ठिकाणी मानवंदना देऊन मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भारत. हम तुम्हारे साथ हैं. छत्र साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. इंदुराजे बाळासाहेब ठाकरेंचा जय असो. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.